सुप्रिया सुळे या नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना पाहायला मिळतात. राज्याच्या राजकारणात कोणत्याही प्रकारची घटना घडो, कुठेही गुन्हेगारीची घटना असो या अत्याचाराची घटना असो, त्या नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागताना आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी त्या अशाही म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला अनेक अपेक्षा होत्या, ते सुसंस्कृतपणे राज्य चालवतील असं वाटलं होतं, परंतु ते त्यांच्या गोष्टींवर खरे उतरले नाहीत अशा प्रकारची खेळाडूवृत्ती दाखवतात. परंतु दुसरीकडे मात्र त्या सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. आताच पुन्हा एकदा अशी एक घटना समोर आलेली आहे जिथे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय. काल त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांची बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये प्रवक्त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की शिंदे आपसे बैर नाही पर देवेंद्र आपकी खैर नाही, म्हणजेच शिंदेंसाठी तुम्ही सौम्य प्रकारे भूमिका घ्या, मनोज जरांगे पाटलांविरोधात कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ नका, परंतु देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या त्यांनी प्रवक्त्यांना केलेल्या आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा पवार विरुद्ध फडणवीस असा जो काही वाद आहे तो उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. राज्याच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं तर 2019 पासूनच आपण पवार विरुद्ध फडणवीस असा सामना आपण सगळेच जण बघतोय. 2019 नंतर हा जो हे जे संघर्ष आहे हा समोर आलेला होता. आताच जेव्हा कधी फडणवीसांवर आरोप केले जातात तेव्हा फडणवीस सातत्यानं म्हणतात की माझी जात पाहून माझ्यावर टार्गेट केलं जातं. भाजपाचे प्रवक्ते देखील सातत्यानं हेच म्हणत असतात की शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहेत आणि ते नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जातीवरून टार्गेट केलं जातं. आणि तसंच कुठेतरी आता होताना दिसतंय की काय असं दिसून येतंय, कारण की पुन्हा एकदा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलेला आहे. जेव्हा ह्या संपूर्ण गोष्टी समोर येत होत्या त्यावेळेला 2014 जेव्हा फडणवीस यांचा उदयही झालेला नव्हता त्यावेळेला संपूर्ण राजकारण राज्याचं जे आहे ते शरद पवारांच्या अवतीभोवती फिरत होतं. शरद पवार हे राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होते, परंतु 2014 भाजपाचं सरकार आलं, फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आले आणि त्यानंतर मात्र संपूर्ण राजकारण फडणवीसांच्या अवतीभोवती फिरू लागलं. सगळेजण फडणवीसांच्या आजूबाजूला पिंगा घालू लागले आणि कुठेतरी शरद पवारांचं सिंहासन जे आहे ते डोलायला लागल्याचं पाहायला मिळालं. फडणवीस हे वसंत नाईक यांच्या नंतरचे दुसरे असे गृह मुख्यमंत्री आहेत ज्यांनी 5 आपला कार्यकाळ भूषवलेला आहे आणि असं शरद पवार यांना या स्वतःच्या 4 मुख्यमंत्र्याच्या 4 ते मुख्यमंत्र्यांच्या गादीवर बसले परंतु त्यांना करता आलेलं नाही. हे यश फडणवीस यांनी काही कालावधीमध्ये गाठलेलं होतं आणि या संपूर्ण घटनेचा जर का आपण हे पाहिलं तर कुठेतरी फडणवीस हे शरद पवार यांना जडजात होते आणि त्यामुळे शरद पवार विरुद्ध फडणवीस असा सामना राज्याच्या राजकारणात पाहायला मिळायला लागला. 2014 नंतर 2019 फडणवीसांनी राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःची एक पकड निर्माण केलेली होती, एक कंट्रोल निर्माण झालेला होता. संपूर्ण राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती फिरत होतं आणि तिथेच 2019 राजकीय नाट्य जे आहे ते समोर आलेलं होतं. 2019 आपण सर्वांनीच पाहिलं की जेव्हा निवडणुका झाल्या त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आलेली होती, ठाकरे जे आहेत त्यांनी युतीमधून माघार घेतलेली होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्याचा मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो शरद पवारांचा होता. शरद पवारांनी तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आणून महाविकास आघाडीची स्थापना केलेली होती. त्यावेळेला या ज्या काही घटना घडत होत्या त्यावेळेला असंही म्हटलं जात आहे की एकीकडे शरद पवार हे भाजपाशी देखील चर्चा करत होते, भाजपामध्ये कुठेतरी आपली युती होते का यासाठी ते प्रयत्नशील होते, तिकडे सुद्धा त्यांची चर्चा सुरू होती, परंतु त्यांनी फडणवीस हे मुख्यमंत्री नको अशा प्रकारची मागणी बीजेपीकडे केलेली होती. परंतु बीजेपीने असं सांगितलेलं होतं की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे देवेंद्र फडणवीसच राहणार आहे आणि त्यामुळे त्यांची चर्चा जी होती ती फिसकटलेली होती आणि त्यामुळे शरद पवारांनी आपलं लक्ष जे आहे ते पूर्णपणे महाविकास आघाडीकडे केंद्रित केलं आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर 2019 राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की त्यानंतर पुन्हा एकदा सत्तांतर झालं. अशा प्रकारची नाट्यमय परिस्थिती जी आहे ती 2019 राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाली आणि तिथूनच कुठेतरी पवार विरुद्ध फडणवीस असा संघर्ष आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. सध्या तरी महायुतीचे सूत्रधार मेन कोण आहेत तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवारांसह एकनाथ शिंदे यांना धरून ठेवण्याची पॉवर जी आहे ती फडणवीसांमध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी जर सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं तर महायुती खिळखिळी होईल अशा प्रकारची खेळी शरद पवारांची असू शकते आणि म्हणूनच सातत्यानं कोणत्याही प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात असल्याचं आपण सर्वजण पाहतोय.